नमस्कार बीड चेहरो फॅमिली, आज आपल्या अंबिका नगरमध्ये खूप मोठा महत्त्वाचा दिवस आहे, म्हणजे आज आपल्या मेंबरचा वाढदिवस आणि त्यातच एकाच दिवशी तिवारी शेठचा सुद्धा वाढदिवस। आता काय काय राडे होणार हे देवच जाणे। अरे मेंबर कर जाऊन येतो, जरा वाढदिवस आहे ना माझ्या मेंबरचा, शुभेच्छा देऊन येतो। शेतात गेलेत मेंबर। हो मेंबरला शुभेच्छा द्यायला सगळ्यात पहिले सकाळ मेंबरच्या जवळ जायचा प्लॅन आहे काय ह्याचा, पण भाऊ मी बी गुटी शेट आहे, मेंबरच्या जवळ कुणाला जाऊन देत नसतो। आज तुमचा वाढदिवस, मला पहाटे उठून व्यायाम करायची सवय, सकाळी तुम्हाला भेटायसाठी रानात आलतो, तुम्ही भेटले नाही म्हणून सकाळपासून व्यायाम करत होतो, म्हणून जरा धाप लागली। दमदार करा काय ऐकता मेंबर या बुरट्याचं, मी येताना तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी येताना फोनवर बोलणं ऐकलंय आणि ह्याला काय माहित तुमचा वाढदिवस आणि वाढदिवस आहे, गल्ली बोळीतून पळत आलाय माझ्या पुढे हे। ए लपूट, अरे तुझी बराबरी करायला तू का कोण, रणवीर सिंग आहे का कोण आहे रे, अरे मेंबर आमच्या इथं बसतेत इथं, आणि आम्हाला लक्षात ठेवायची गरज लागत नाही ते वाढदिवस फुटदिवस हे आमच्या कुठं फेस आपलं लक्षात असतेच लागला सांगायला, अरे तुझी बराबरी करायला कोण रे तू घुरटे, चल काय ऐकू नका मेंबर ह्याचं, ह्याच्यात लक्षात नव्हतं मला बघून आता आलंय खायला लागला सार गबस फेकूच्यान, तू माझं मी बोललेलं ऐकूनच आलास तू हा, अरे तू काय आमदार बिमदार आहे का काय, तुझी बराबरी करायला तुझ्या आधी यायला लागला म्हणले माझं ऐकून आला, लय आमदार असल्या नको सांगू मला, अरे थोडा दिवस थांब आमदार होईल काय, हो हो आमदार व्हायला खानदानी श्रीमंत असावं लागतं तसलं नाही घुरटेवानी, हे म्हणले आमदारच होणार आहे तसलं श्रीमंत व्हायची बी गरज नाही तसले बेंट्याच्या साकळ्या घालू, फूल है गुलाब का चमेली का मत समजना, सोन्या क्या है ये साकळ्या बेंट्याच क्या मत समजना, याला सांगा नीट म्हणले आमदार होते अवकात याची, मेंबर ह्याची अवकात त्या दिवशीच कळली मला, अहो मी त्या दिवशी काय केलं मेंबर 2000 नोट टाकली या भिकारीने उचलून नेली ती, अहो मेंबर हे फेकूच्या देत हे दोघी यांचं काय ऐकत आहे, यांचं 100 नोट टाकली माझे 500 मी बी टाकली होती माझी बी 2000 ह्याची बी 2000 असे 4000 रुपये उचलून नेले, एवढा भिकारी आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे पैसा काय कमी ना, आम्ही असेच काय घेतो, अरे ते सुद्धा उचलून नेले झालं का तुम्ही, हा झालं का रे रामटण, नाही मेंबर काम धंदे सोडले तरी झाले नाही मेंबर ते शुभेच्छा, पलीकडचं गवत गिरे वाढले ते आणि ते निघलं पलीकडे मेंबर, अरे यार काम करून देता का नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आले तो भूटे अजून खायला तुला बघायची करा आमच्या अवकात, मेंबर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 8.43 सोळ्याची साखळी, मेंबर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ह्याचा कोड आहे 0101, ह्याच्या एक साखळी काय करता आज 100 घ्या आणि ह्याला भुरट्यांना एक अर्धी देऊन टाका, अरे तुमच्या मायला तुमच्या भिकारी समजला का रे, हा निघा इथून मायला, राव काय कदर आणला राव ह्या पोरांनी काम बी करू द्या ना, यार घिना गावात काढ ना तू पलीकडे, मेंबर अरे तुमच्या ऐका ना मेंबर, मेंबर ती साखळी नक्की तुमची इज्जत जाईल, आता साखळी ATM 16
चला. अरे निघा साकडी एटीएम तिकडे सोडा आणि ऐका नीट उभारा जरा नीट उभारा. ए इकडे रे तू इकडे. ओरिजिनल आहे ती साखळी आता सांगितलं मेंबरला. अच्छे रे ते भुरटे सोळा काय आपल्याला नियोजन करायचंय काय नाही पण ते मेंबर थोडस काम होत एक जणाकडे 10 लाख अडकली ते आणायला जातो. किती वाजता बसायचं सांगा बाकी सामान घेऊन. अरे भामट्यांनो बसायचं बसायचं 10 रुपये जिंदगी चालली ना रे तुमची. अरे अनाथ आश्रमध्ये जायचं आपल्याला गरजू मुलाची मदत करायची. मग ह्याच काम आहे ह्याला घेऊन जा घेऊन जा पप्पा तुझे मी काहीतरी. हा माझे पैसे अडकले मी ते पैसे घेऊन ते साखळी रे जा नियोजन लाव. बर बर आमदार साहेब येणार आहेत सगळं नियोजन नीट व्हायला पाहिजे. चल येतो मी. शर्ट ते फाटकन टुटकन आहेत ना लावून देणार बॅनर. पागल झाला काय नवीन बॅनर छापले सगळे. ते नाही हो ते आपलं फाटक्याचं नाही का गोटे आणि टुटक्याचं पप्पे ते त्यांना का मार खायचा लागला त्यांच्या मायला त्यांच्या. तू बॅनर लाव आणि काय झालं तर मला फोन कर चांगले धनके देऊ त्यांना. तेवढं सगळं बॅनर लावून की मी जातो आता. बरं हा या मग बॅनर लावला फोन करतो. हो हो अबे तुझ्या सारख्या धष्टपुष्ट माणसाचा धडका काय लागा. आम्ही अंबुजा सिमेंटच्या भिंती नाहीत. अबे सांग ना गोट्या. अबे गोट्या कुठल्या गिरले तो पीठ खातोस बाबा. बस समस्या मी माझं झटकीतो. अरे काय झालं कुत्र माग लागलं काय. मी चौकात गेलतो त्या. हा बघ एक बॅनर इकडे तोंड करून इकडे एक बॅनर इकडे तोंड करून आणि या गलीला पुन्हा असे 13 बॅनर. वॉर्डचा आपला दणक्यात झाला पाहिजे. मेंबरी ना असं तोडा गोट घातला पाहिजे. अख्ख्या गलीने बघितलं पाहिजे काय. आमदार साहेब येणार आहेत सगळं नियोजन नीट व्हायला पाहिजे. तर येतो मी. अहो त्यांच्या तू बॅनर लाव आणि काय झालं तर मला फोन कर चांगले धनके देऊ त्यांना. हटकन तुटकं म्हणलं ते बुटकं. चल रे च्या मायला त्याची तर फाडतो काय यांट बाबा. तुला माहिती नाही गुटू शेटचा इला काय म्हणून. पप्पू शेटचा हो पप्पू शेटचा बी इथं बॅनर लावायची हिंमत कशी झाली तुझी. त्या बुटक्या तिवारी शेटला म्हणत तिकडे तुझ्या बाथरूम मध्ये बॅनर लाव असं मी त्याला कुणी कुत्र ओळखीत नाही गेली तर काय बॅनर फिनर रे. तुला म्हणले की म्हणलं म्हणलं. अरे आज अगर आज कोणवार शनिवार आज अगर शनिवार के 11:34 नाही हो रे होते ना तो तेरा घोष कसाही खाने में बिकरा होता. लय डेंजर आहे आपण सांगायला. मी पण किती डेंजर सांग. हे बी लय डेंजर आहे आणि हे बी थोडं थोडं डेंजर आहे. त्या बॅनर फिनर लावायचं. ए खाली उतर भेगडं भेगडं घाली मी बॅनर फिनर लावायच नाही. चल निघरे चल. ए गोटे इथंच थांबा तू जिरवी तो मी. हो सांग याला तू तू सांग. ए चल ला कुणाला फोन ला इथंच उभा गुटू शेट दम आहे दम दम आहे दम. चल नि लाव कुणाला फोन लावायचं इथंच आहे मी. याला भेटतो काय चल. ए उतर चौकात गुट उचेटला दम. कोण नसत हे तुम्हाला माहिती. कोण आहे रे जो बॅनर नकार नाही दे. कोण आहे अरे हरमी रे
पळून आपे घरी गेलतो म्हणलं तलवार घेऊन यावर म्हणलं एखाद्याच कामच करतो पण याचा आता पगार म्हणलं की त्याने लय घुसले ते म्हणलं काय गरज आहे आपलं मी म्हणलं नव्हतं तुला त्याने मार खाऊ शकत नाही हे म्हणूच काय नाही इकडे काय केलं रे गल्लीत गल्लीत भांडणं करीत असतात का हा सारे लोक बोंबला लागलेत ना मेंबर पर्यंत खबर गेली आता काय करायचं आमदार साहेब येणार आहेत तेव्हा लोक म्हणते आमदार साहेबाला भेटणार आहेत काय करायचं आता बघा अबे गोटे आणि पापे म्हणल्यावर राडे होणारच रे अबे तुला माहित नाही गोटे आणि पापे किती मोठी असती तर अबे आमदाराला सांगू नाही तर मुख्यमंत्र्याला सांगू आम्ही का भेटतो का काय अरे इथले आमदार बी आम्हीच आणि मुख्यमंत्री बी आम्ही आणि तू काय आम्हाला बातमी देणार झाला काय चल तू निघ चल 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 निघ आला मोठी बातमी माझलात रे तुम्ही थांबा थोडं अरे चल चल रेला रिकामे संग गप्पा हाणायला टाइम नसतं आपल्याला पुढं पुढं घेणार फ्रेंड दिसला पाहिजे लोक येणार लोकांना साईट मध्ये ए तिकडे जा वर तिकडे लागेल तो नीट बघ उठना जरा काम करना का बस बसल का बगते मैनर चलो फोटो का आपल्या गल्लीतले काटे आले ना एक हात पाय तोड त्या मायाला यांच्या जागा का नावर करून घेतले ह्यांनी आणि बॅनर म्हणले जा संध्याकाळ बघ सगळं बघितलं का रे गोट्या काहीतरी करावं लागत राव आमदार यायचं टाइम झाले पुटक तिथंच बॅनर लावायला बघ आणि आमदार बी इथूनच जाणं आपला सगळा मार्केट खाणार ती काहीतरी करावं लागल राव एक प्लॅन आहे डोक्यात कोणता धमाल पिक्चर बघितला त्याच्यातला सीन कोणता रे गाडी पूल हाड आपलं मी तसलंच ॲक्युरेट ॲक्युरेट कॅल्क्युलेशन आहे का आता करायचं का दगड त्याचं वजन किती आहे 1 किलो इथून तिवारी शेटचं बॅनर 70 मीटर अंतरावर किती 70 मीटर हे दगडाचा अँगल आता आणि स्पीड 90 किलोमीटर प्रति सेकंद जो दगड तू फेकला बरोबर जाऊन बॅनरवर लागला बॅनर फाटणार त्यांचा कार्यक्रम फेर हे जी दगड आणि मार कोणी हा मग बोल मग माझा नियम नाही लागत येतं एवढं मोठं वारं चालू आहे अरे गुटू सेटचं कॅल्क्युलेशन कधीच चुकू शकत नाही तू डोळे झाकून जरी दगड मारला ना तरी तू बॅनरवरच लागणार मार मार लवकर आता आता काय वजन 2 किलो आणि स्पीड 100 किलोमीटर आता डोळे झाकून जरी मारलं तर बॅनर फाटणार म्हणजे फाटणार मग मी बरोबर बॅनर डोळे झाकून मार बॅनरवरच लागणार कार्यकर्ता
थाम तुझ्यात लई हिम्मत आहे ना, तुझ्यात लई हिम्मत आहे ना, तुझ्यात लई हिम्मत आहे ना। अरे सरक ना, तिवारी शेड उठा। भांडण तंटे करायचे नाही म्हणून गल्ली मध्ये समजत नाही काय तुला? बाजून आमदार साहेबांनी तिवारी शेडच्या बड्डेला चला वाट मोकळी करा, काही बघू नका। आमदार आले बी गेले बी कधी? अहो तुमच्या तमाशा सगळ्या गल्लीला माहित झालाय, गल्लीत लोकांनी काय सांगितलं सांगितलं आमदार साहेबाला। आणि राव, अरे माझं सगळ्या गल्लीतल्या छोट्या मोठ्या पुढाऱ्यांना हेच बोलणं असतं। काय ठेवलं होत्या वाढदिवसामध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये? वही बॅनर लावा लागलेत, वही खर्च करायला लागलात तुम्ही, तुम्हाला काही आहे का नाही? अहो ह्या पोरां स्वराचं द्या सोडून, तुम्हाला तरी अक्कल पाहिजे ना। हे बघा तिवारी शेठ, माझं एकच म्हणणं आहे काय, हे जे मी ते वाई खर्च करायला लागता वाढदिवसाला, हे तुमचे वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करा। त्यात जे पैसे त्या वाढदिवसामध्ये ते वाई खर्च तुम्ही करायला लागला त्याच्यामध्ये गोरगरीब जनतेची मदत करा, अनाथालयामध्ये मदत करा, या सगळ्या गोष्टी करा। आणि हे तुमच्या छोट्या आजकालच्या छोट्या पुजारींनी काय आदर्श घ्यायचा हो तुमचा? हे आदर्श घ्यायचा तुमचा, भांडणं तंटे तुम्ही त्यांना शिकवायला लागलात ते। आणि हे बघा तिवारी शेठ, मी हे सगळं तुम्हाला तुमचा विरोधक म्हणून ह्या नात्याने सांगायला लागलो काय, मी फक्त ह्यासाठी तुम्हाला सांगायला लागलो। आणि सर्व पुढाऱ्यांना छोट्या मोठ्या सगळ्या पुढाऱ्यांना माझी इतकीच विनंती आहे काय, की त्यांनी त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून त्यात जे होणारा वाही खर्च आहे ते गोरगरीब जनतेमध्ये ज्याला गरजू लोकांना वाटायला पाहिजे। अलग तुमच्या लक्षामध्ये उलटं तुम्ही जगासमोर आदर्श निर्माण करायला पाहिजे, साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून गरीब जनतेची मदत करू काय। अहो मेंबर मी तेच सांगत होतो ह्यांना, पण हे आवलं ऐकत कुठं? ओ तू हल्ला।